कोरोनाच्या काळाच्या अगोदर मार्केटची परिस्थिती खूप चांगली होती. कोरोनाच्या काळामध्ये व्हॅलेंटाईन डेला तर मागणी जी असायची ती पूर्णपणे थांबली मागच्या वर्षी, आणि फ्लाईट चार्जेस वाढल्यामुळं ट्रेडर लोक किंवा मग एक्सपोर्टर लोकंसुद्धा इंडियामधून माल घेण्यासाठी महाग पडतो म्हणून इंडियातल्या मालाला मागणी कमी झाली, आणि केनिया इथोपिया तिकडनं थोड्या प्रमाणात घ्यायला लागले. जे हॉलंडमध्ये मेन मार्केट आहे जागतिक मार्केट हॉलंडसाठी, तर त्यांना केनिया इथोपियामधून कमी रेटमुळे मिळाल्यामुळं दोन्ही वर्षात मागच्या वर्षाचा अनुभव आणि ह्या वर्षाचा अनुभव असा आला की इंडियामध्ये एक्सपोर्टर लोक आलेलेच नाहीत. जे बी थोड्या छोट्या मोठ्या ऑर्डर होत्या ह्या ऑर्डर पण त्यांनी आपल्याकडनं रेट जास्त असल्यामुळं कमी प्रमाणात दिलेले आहेत. दरवर्षी एक एक ट्रेडर आमच्याकडनं 5-5, 7-7 लाख फ्लॉवरची मागणी करत होते. ह्यावर्षी 1-2 लाख फ्लॉवरचं समाधान मानत आहेत की जेणेकरून फक्त इंडियाची लाईन चालू राहिली पाहिजे एवढंच त्यांचा उद्देश आहे. नाहीतर बिझनेस म्हणून यावर्षी करोनामुळं एक्सपोर्ट मार्केट पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. त्यामध्येच करोनाच्या काळामध्ये प्रत्येक वस्तूचे रेट वाढले. ह्यावर्षी एक्सपोर्टचे ऑर्डर कमी आहेत. दरवर्षी साधारण 70-80 लाख फुलं एक्सपोर्ट आपल्या मावळ तालुक्यातून होतात. ह्यावर्षी 25-30 लाखाचे फुलं एक्सपोर्ट जास्त फुलं एक्सपोर्ट होणार नाही आहेत. आणि नोव्हेंबर डिसेंबरला रेट चांगले असल्यामुळे डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे फुलं विकली गेली. त्यामुळे एक्सपोर्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे विशेष काही प्लॅनिंग केलेले नाही आहेत. ज्यावेळी प्लॅनिंग करायला लागते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, त्यावेळी इथं लग्न सीजन चांगला असल्यामुळे डोमेस्टिक मार्केटलासुद्धा मागणी चांगली होते. त्यामुळं शेतकऱ्यांनी फुलं कटिंग न करता रेग्युलर प्रोडक्शन ठेवलं. त्यामुळं एकाच वेळी जास्त प्रोडक्शन कोणाकडेच नाही आहे, रेग्युलरमध्ये सगळ्यांनी प्लॉट ठेवले. आता लोकल व्हॅलेंटाईनलासुद्धा यावर्षी सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की साधारण 50-60 लाख फ्लॉवर मावळ तालुक्यामधून एक डोमेस्टिक मार्केटला विकले जातील, आणि 25-30 लाख फ्लॉवर्स हे एक्सपोर्ट मार्केटमध्ये विकले जातील. एक्सपोर्ट मार्केटचा रेट ह्यावर्षी 14-15 रुपये ॲव्हरेज रेट मिळालेला आहे, आणि 12-13 रुपये रेट हा डोमेस्टिक मार्केटला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. आणि जे बुकिंग होत आहेत, समजा आता 2-14-15 तारखेपर्यंत लग्न सीझन परत चालू होतं आहे भारतामध्ये, तर जे ट्रेडर लोक आहेत ते आज ॲडव्हान्स बुकिंग करायला सुरुवात जी केलेली आहे, तर तेही आज आपल्याकडून साधारण 12-13 रुपये फुलाचे रेटने घ्यायला तयार आहेत. त्यामुळे एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये ह्यावर्षी असा मोठा काय असा एवढा फरक राहिलेला नाही आहे असं जर लोक शेतकऱ्यांनी ठरवलं तर ते माझ्या म्हणण्यानुसार चुकीचं होईल. त्याचं कारण असं, भारतामधून समजा कोरोनाच्या काळामध्ये ठीक आहे आता माल कमी जातो आहे, पण भारताबाहेरच्या परदेशी मार्केटमध्ये जी भारताच्या फुलांना म्हणजे मागणी आहे ही मागणी कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी किंवा आज रेट मार्केटमध्ये लोकलला जास्त मिळतो म्हणून एक्सपोर्ट न करता लोकलमध्ये विकलं तर भारतामधून बाहेर जाणारा माल जर कमी झाला किंवा जर ट्रेडर लोक थांबले, एक्सपोर्टर जर लोक इंडियातून माल घ्यायचे कमी झाले, तर जागतिक मार्केटमध्ये जे फुलांची उलाढाल होते भारतातून ही कमी होऊ शकते. त्यामुळं रेट का न बघण्यापेक्षा चालू लाईन ही कशी टिकून राहील, जागतिक मार्केटमध्ये भारतातलं फूल कसं उपलब्ध होईल ह्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करून सध्याचं तात्विक सुख न बघता फ्युचर बघितलं पाहिजे की भवितव्यातसुद्धा भारतातून हे फूल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भारताच्या बाहेरच्या सगळ्या मार्केटमध्ये कसं विकता येईल ह्याच्यासाठी आजचा फायदा कमी होत जरी असेल एक्सपोर्टमध्ये, तरी पण त्यापेक्षा आपण भवितव्य बघितलं पाहिजे. लोकल मार्केटपेक्षा एक्सपोर्ट मार्केटमध्ये नक्की शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळतात. त्यामुळं आज कमी पैसे भेटतात म्हणून एक्सपोर्ट बंद करून लाईन डिस्टर्ब करून स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की जे बी सिस्टम चालू आहे भारतातून जाणारे फुलं की आज जरी फ्लाईटचे रेट जास्त असले तरी ते एक ना एक दिवस कमी होतील, आणि त्यावेळी तुम्हाला चांगला स्कोप आहे म्हणून फक्त लाईन डिस्टर्ब होऊन देऊ नका. नेहमीपेक्षा ह्यावर्षी प्रोडक्शनमध्ये फरक पडलेला आहे, कमी प्रोडक्शन निघालं, वातावरणाने साथ न दिल्यामुळं प्रोडक्शन त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. सर, साधारणपणे कुठल्या प्रकारची फुलांची प्रकार आहेत ते आपण आपल्या शेतीमध्ये त्याचं उत्पादन? आता आपल्याकडे म्हणजे गुलाब पोलिहाऊसमध्ये जनरली डच व्हरायटीज फक्त घेतल्या जातात, डच व्हरायटी घेतल्या, त्यामध्ये सोलर येतो, पिवळा सोलर येतो, रेडमध्ये टॉप सिक्रेट आहे, पिंकमध्ये रिवायवल आहे, नंतर बाय कलरमध्ये जुमी
द्या agrovan.com वर।